16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोन वायूबद्दल सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, संशोधक किंवा एकंदरीत संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकांना या ओझोन वायूचं महत्त्व समजावं आणि या ओझोनचा जो सध्या ऱ्हास सुरू आहे, हा ओझोनचा ऱ्हास कमी व्हावा यासाठी 16 सप्टेंबरला आपण आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा करतो. ओझोन हा वायू पृथ्वीच्या ग्रीनहाऊस इफेक्टमध्ये अत्यंत महत्त्वाचा वायू आहे, कारण याच वायूमुळं सूर्यापासून येणारी अतिनील किरणे स्थितांबरामध्ये अडवली जाऊन किंवा शोषली जाऊन त्यापासून आपल्याला खाली योग्य प्रमाणामध्ये सौरऊर्जा मिळते. म्हणूनच संपूर्ण पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली. म्हणून संपूर्ण पृथ्वीचा ग्रीनहाऊस इफेक्ट हा ओझोन वायूवर अवलंबून आहे. तर अशा ह्या ओझोन वायूची नेमकी उंची किंवा हा नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळतो आपण जर पाहिलं तर ओझोन ओझोनांबर किंवा ओझोन नेमका कुठं आहे, तर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरण अल्ट्राव्हायलेटपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या आणि वातावरणाच्या स्थितांबरातील ओझोनच्या या आवरणाला आपण ओझोनांबर म्हणतो. हा ओझोन वायू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून स्थितांबरातील 20 ते 40 किलोमीटर उंचीच्या थरामध्ये जमा होतो. सर्वसाधारणपणे 20 ते 25 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये याचं सर्वाधिक प्रमाण असतं. वातावरणातील 90% ओझोन हा स्थितांबरामध्येच आढळतो. ध्रुवीय प्रदेशामध्ये ओझोनच्या थराची जाडी अधिक आहे, तुलनेने विषुववृत्तीय भागामध्ये ओझोनची तीव्रता कमी आढळते. ओझोन वायूचं प्रमाण संपूर्ण वातावरणामध्ये 0.00006 इतके कमी आहे. असा हा ओझोन वायूचा जो ओझोन वायू याचा शोध 1872 मध्ये बी ब्रॉडी यांनी ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येऊन ओझोनचा रेणू बनतो असे सिद्ध केले आहे. तर त्या 1913 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री आणि हेनरी बुईसन यांनी ओझोन थराचा शोध घेतला. तर 1930 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोन थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली. ओझोनचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे ही फार मोठी गंभीर स्थिती आहे, ज्याला आपण ओझोन अवक्षय असं म्हणतो. ओझोन अवक्षय किंवा ऱ्हास म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या ओझोन वायूच्या थरातील त्याचं प्रमाण कमी होत जाणं. सर्वप्रथम अंटार्क्टिकातील संशोधनादरम्यान संशोधकांना 1985 मध्ये ओझोनच्या थराला छिद्र पडल्याचं आढळलं आणि तो थर अतिशय पातळ झाल्याचं आढळलं. ओझोनचा थर पातळ होण्यास CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरो कार्बन हा वायू कारणीभूत असल्याचं त्याचवेळी स्पष्ट झालं. ओझोन अवक्षय होण्याची इतर अनेक कारणं आहेत. तर ओझोन अवक्षयाचं प्रमुख कारण म्हणजे CFC क्लोरोफ्लोरो कार्बन. CFC हा वायूचा शीतक, अग्निरोधक, औद्योगिक द्रावक, वायुकलिक, एरोसेल किंवा फवाऱ्यातील घटक व रासायनिक अभिक्रिया घटक म्हणून उपयोगात आणला जातो. काही रासायनिक संयोगामुळे ओझोन क्षय होऊ लागला आहे. या संयोगामध्ये NO नायट्रिक ऑक्साईड, N2O नायट्रस ऑक्साईड, OH हायड्रो झायल, Cl क्लोरीन, Br ब्रोमीन, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन, BFC ब्रोमोफ्लोरोकार्बन यांचा समावेश होतो. काही नवे वायू आहेत ज्यांच्यामुळे देखील ओझोनचा अवक्षय होत आहे. यामध्ये CFC112, CFC112A, CFC113A, HCFC113A हे नवे वायू सापडले आहेत की ज्यांच्यामुळं ओझोनचा ऱ्हास किंवा ओझोनचा अवक्षय होत आहे. CFC113A हा वायू कीटकनाशकात वापरण्यात येतो, ज्याचा परिणाम ओझोन क्षयावर अधिक अधिक जाणवत आहे. CFC112A हे वायू इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रावणात वापरले जातात. थोडक्यात आपल्याला ही द्रावणं वापरणं बंद केलं पाहिजे किंवा या द्रावणांचा वापर होता कामा नये. ओझोनचा जर ऱ्हास होत गेला तर ह्याचे गंभीर परिणाम आपल्याला पृथ्वीवर जाणवत
जाणवणे शक्यता आहे. जर याचं याचं जर प्रमाण कमी होत गेलं तर वातावरणाच्या वरच्या थरात असणारा हा ओझोन अत्यंत उपकारक असतो. त्यामुळं ओझोनचा थर जर नसता तर अतिनील किरणं जशी तशी भूपृष्ठावर पोचली असती आणि मानवासह सर्व सजीवांना अनिष्ट परिणाम भोगावे लागले असते. कारण या किरणामुळं आज या किंवा ह्याच्या कमतरतेमुळे किंवा ह्याच्या रासामुळे आजसुद्धा त्वचेचे रोग, कर्करोग, डोळ्याचे विकार इत्यादी अनेक विकार जडतात. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या ओझोनचा थर पातळ झाल्यास जागतिक तापमान वाढीसह इतर वाईट परिणामांना आपल्या तोंड द्यावं लागणार आहे. वातावरणामध्ये हायड्रोकार्बन रसायनांची संयुगे नायट्रोजन ऑक्साईड आणि सूर्यप्रकाश यांच्यात क्लिष्ट रासायनिक क्रिया घडून येते व वातावरणाच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायू निर्माण होतो आणि खालच्या वातावरणाच्या खालच्या थरामध्ये अशा प्रकारे ओझोन निर्माण होणं सुद्धा हानिकारक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेतील 4.5 लाख लोकांचे सर्वेक्षण घेतलं असता 18 वर्षावरील प्रौढांना ओझोनमुळे श्वसनेंद्रियांचे विशेषतः अस्थमा विकार झाल्याचे आढळते. तर असा ह्या ओझोनचा ऱ्हास किंवा अपक्षय किंवा ओझोन कमी होणं अत्यंत घातक आहे. तर यावर आपल्या काही उपायोजना सुद्धा आपलं करता येतील. ओझोनचा जर अवक्षय किंवा ऱ्हास थांबवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा ओझोन वायूबद्दल संपूर्ण जगभर लोकांच्यामध्ये अवेअरनेस किंवा जाणीव जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. 1989 लंडन परिषदेमुळे सेप्सी वायूची निर्मिती 20% कमी झाली. 1987 24 देशातील प्रतिनिधी मॉन्ट्रियल येथे एकत्र जमले आणि त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण समितीने 1987 एक आंतरराष्ट्रीय करार केला जो ओझोन थराला धोका पोहोचवणाऱ्या रसायनांच्या वापरावर बंदी घालणारा होता. यास मॉन्ट्रियल करार असे म्हणतात किंवा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असे म्हणतात. याबाबत या वायूबाबत जाणीव जागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित करण्यात आलं. पासून CFC उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. भारताने 1992 मॉन्ट्रियल करारावर साक्षरी केलेली आहे. CFCवर आणलेल्या जागतिक बंदीमुळेच ओझोन थराचा क्षय होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे शास्त्रज्ञांनी 2 ऑगस्ट 2003 रोजी जाहीर केले. थोडक्यात 1989 नंतर टप्प्याटप्प्यानं याचं गांभीर्य लक्षात घेऊन अशा प्रकारे हा वायू सस्टेन करण्याचं काम सुरू आहे.